पहिले प्रथम मी तेलंगणाचे मुख्यमंत्री रावसाहेबांचं आनंदाने स्वागत केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार 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 अशा चर्चा मध्ये मध्ये किंवा बातम्या येत होत्या, तो दिवस आज प्रत्यक्ष होऊ लागला। आणि योगायोग असेल काही असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख जो आपने किया, बाळासाहेब का किया, कालच शिवरायांची जयंती होती आणि त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमची भेट होते आणि ही भेट सुद्धा आम्ही त्याच्यात काही लपवण्यासारखं काही ठेवलेलं नाही की काहीतरी आतमध्ये बोलायचं आणि बाहेर बोलायचं, नाही 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 नाही, सदिच्छा भेट होती। आमची भेट जसं संजयने पण सांगितलं आणि स्वतः तेलंगणाचे मुख्यमंत्री साहेब म्हणाले की देशात जे काही वातावरण चाललेलं आहे, दिवसागणिक गडूळ होत चाललेलं आहे, राज्य कारभार दूर राहिला पण सुडाचं राजकारण हे अत्यंत खालच्या पातळीवरती सुरू झालेलं आहे। हे सुडाचं राजकारण ही काय आपल्या देशाची परंपरा नाही आणि हे आमचं हिंदुत्व तर अजिबात नाही आहे। सुडाचं राजकारण करणं हे इसमें हमारा हिंदुत्व ऐसे नाही आहे, बदला लेने वाला। तर ह्या गोष्टी जर का अशा चालू राहिल्या तर देशाला शेवटी भविष्य काय, भवितव्य काय जे आहे तेच जर का मागील पानावर पुढे चालू ठेवायचं असेल तर मग ठीक आहे, मुख्यमंत्री कोणी बनेल, पंतप्रधान कोणी बसेल, पण देशाचं काय होईल हा एक विचार कोणीतरी करायला पाहिजे होता, तो आजपासून आम्ही करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे आज काय नव्याने आम्हाला काय साक्षात्कार झाला अशाचा भाग नाही, पण सुरुवात कोणी करायची ती सुरुवात आम्ही करतो आहोत। साहजिकच आहे देशाचा विचार याच्यात आहेच, पण संपूर्ण देशामध्ये राज्य एकमेकाचा शेजार धर्म विसरलेली आहेत। जो उल्लेख आता झाला की 1000 किलोमीटरची सीमारेषा महाराष्ट्र आणि तेलंगणाला एकत्र आहे, आम्ही सख्य शेजारी आहोत, पण राज्यांमध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण राहिलं पाहिजे, नाहीतर प्रत्येक जण आपापला एक काहीतरी इरादा घेऊन पुढे चाललाय, राज्य गेलं खड्ड्यात, देश गेला खड्ड्यात, हे राजकारण हे देशाला परवडणार नाही। आणि म्हणून एका नव्या विचारांची आज सुरुवात झालेली आहे, त्याला थोडासा आकार उकार यायला थोडासा अवधी लागेल, जरूर लागेल, आणि प्रयत्नांची एकदा सुरुवात केल्यानंतर मेहनत तर करावी लागणार। आणि मला खात्री आहे की शेवटी जे देशाचे मूलभूत प्रश्न आहेत त्याला हात न घालता दुसऱ्याला बदनाम करण्याचा जो एक प्रकार सुरू झालेला आहे, म्हणजे स्वतः काय केलं, मी काय केलं ते मला सांगण्याची गरज नाही, पण तुम्ही काय 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 नाही केलं ते पण आम्ही कसं खोट्या पद्धतीने सांगतोय, हा कारभार हा मोडायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक चांगली दिशा आज आम्ही दोघांनी मिळून ठरवलेली आहे आणि त्या दिशेने जायचं ठरवलेलं आहे। पुढे पुढे प्रत्येक पावलावरती जशा काही घडामोडी होतील, जशी काही प्रगती होईल याची कल्पना आपल्याला सगळ्यांनी दिली जाईल। थँक्यू आता त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, आता आम्ही दोघांनी सुरुवात केली आहे।